तर आता आपल्याला चातुर्मास हे काय शास्त्र आहे यावर मी विकास भावना अशी विनंती करते की ते शास्त्र काय आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आता आपले विकास भाऊ पाटील देणार आहे. धन्यवाद. हातात घेतल्या बरोबर नाश्ता आलेला आहे तेव्हा आपण तो पहिला घेऊ. काय बघा, नाही नाही मी तुम्हाला खरंच सांग, एक मिनिट सगळे बसा. विकास भाऊ, तुम्ही आता आम्हाला जे नंतर शास्त्र सांगणार होता ते ऐकलं असत तर ते आमचं खाल्लं असत आणि सगळं सस्पेन्स आहे. यावेळेला वेगळं काहीतरी खाद्य मिळणार आहे आणि ते आहे कॉर्न पॅटीस. अगदी मस्त गरमागरम कॉर्न पॅटीस आलेले. शास्त्र नंतर ऐकूया, चातुर्मास नंतर पाहूया, आधी सगळं तळलेलं खाऊन घेऊया, मग विचार करूया काय करायचं काय नाही त्याचा. फार बघा इसको कहते भगवान रहता है सामने. तर सगळ्यांनी आता मध्यंतर होत आहे, मस्त पैकी आस्वाद घ्या आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरू करणार आहोत. वारीचा कार्यक्रम आपला नंतर आहे तेव्हा कृपया सगळ्यांनी नाश्ता खाल्ल्यानंतर बसा, मस्त वारीचा आनंद घ्या. चालू मध्यंतरानंतर आपल्याकडे आपल्या दिलासा विरंगुळाच्या गीताताई गंदे आणि वंदनाताई आलेले आहेत. त्यांचं पहिल्या आता परत स्वागत करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इकडे आल्याबद्दल धन्यवाद वंदनाताई. वंदनाताईला माझा माझे टोमणे बरोबर पडतात. आणि मला आज त्यांचं कौतुक करायला मिळतं त्याच्यासाठी मला खूप आनंद होतोय. आणि असंच वंदनाताई तुमचं काम करत राहा, अशीच एनर्जी तुम्हाला मिळो आणि असंच सगळ्यांसाठी काम करत राहा. आणि गीताताई पण आमच्या अशाच जे अतिशय स्वभावानी गोड खूप गोड बोलणाऱ्या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या आणि त्यांचं नाव त्यांचे ओळख करून देते. आता आपण एक वेगळा सगळेजणांनी नीट ऐका, स्टेजवर खूप गडबड गडबड जास्त असते, पूर्णच होत नाही. आमच्याकडे हल्ले ना फॅशन करायला भयंकर आवडते, जिकडे तिकडे. तर आज एक वेगळा तुम्ही कार्यक्रम इथे बघणार आहात जो आतापर्यंत आपण इथे केला नव्हता आणि हा करण्याचा ओके आता परत सांगायचा. आपण ना आपण दर महिन्यामध्ये जो आपला थेटवेट हा कार्यक्रम होतो तिथे आपण वेगवेगळ्या थीम घेतो, वेगवेगळ्या विषयांवर आपण कार्यक्रम करतो. असं आमच्याकडे एकदा असं नाही म्हणजे बरेच चालूच असतात असे वेगवेगळे. एकदा आम्ही बालदिन साजरा केला, बालदिन साजरा केला म्हणजे त्याच्यामध्ये आमची अक्षरशः सगळी ही जी सभासद मंडळी आहे त्यांनी 7-8 वर्षांच्या मुलांची कामं केलेली आहेत. शाळा झाली होती, शाळेमध्ये शिक्षक होते, नाटिका सादर केल्या, त्याच्यानंतर एकदा आम्ही फॅशन शो केला, त्याच्यानंतर एकदा आम्ही आय डोंट रिमेंबर भरपूर मध्ये फ्रेंडशिप डे तर आम्ही सेलिब्रेशन करतोच करतो. आता परत येणारच आहे ऑगस्ट मध्ये फ्रेंडशिप डे, तेव्हा पण सगळ्यांनी उत्साहाने या फ्रेंडशिप डे ला आत्ताच सांगते महिलांनाच तो मस्त फ्रेंडशिप डे पण आम्ही सेलिब्रेट केला. आणि आज आम्ही केलं आषाढ सकाळ, तर त्याच्यावर आपल्या सभासदांनी मस्तपैकी गाणी म्हटली आणि असा सुंदरसा कार्यक्रम मध्यंतराच्या आधी झालेला गाण्याचा तो तुम्ही मिस केला पण नंतर युट्यूबवर बघू शकता सर टाकतीलच. आता ह्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आता इथे या स्टेजवर पाहणार आहोत. त्याच्यासाठीच सांगायचं असं आहे मला की आषाढ हा सृजनाचा महिना असतो बरोबर. याच आषाढात कवी कालिदासाला महाकाव्य मेघदूत स्फुरलं असेल आणि स्फुरलंच असं
म्हणतात जे माहिती आपल्या सगळ्यांना. पण या काळात निसर्गाच्या सानिध्यात जाणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्यात त्याचा मेघदूत आकार घेतच असत. प्रत्येकाचं मेघदूत आकार घेत असत. तर आज आपल्याकडे शिव श्याम मिस्त्री एक त्यांचं मेघदूत मी आता तुम्हाला ते जाहीर करत नाहीये. त्यांचं एक मेघदूत आपल्या पुढे सादर करणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना 10 मिनिटं आम्ही देण्यात आलेली आहे आणि त्या 10 मिनिटांमध्ये आपले प्रफुल्ल साने सर एक सुंदरस गाणं सादर करणार आहे. त्यांना साथ देणार आहे माधुरी ताई आणि ह्या जे काही चालू होणार आहे आपल्या पुढे त्याचं शूटिंग करणार आहेत आमचे विकास पाटील सर जे कॅमेरामन म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्हाला कोणाला नंतर पुढे काही पाहिजे असेल तर हे कॅमेरामन अवेलेबल आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपण चालू करतो आहे हा अनोखा वेगळा असा कार्यक्रम. त्यासाठी आता खानोरकर सरांना 2 वाक्य बोलायला लागतात, ते बोलत आहेत. महत्वाचं म्हणजे ही संकल्पना कुठून आली तर आपल्याकडे प्रसिद्ध 2 चित्रकार प्रफुल्ल साने आणि श्याम मेस्त्री हे 2 चित्रकार आपल्याकडे आहेत. एक चित्रकार आहे हिनाताई, एक चित्रकार आहे बोलावा विठ्ठल. कारण ते आता चित्र काढणार नाही, त्यांनी अगदी 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये काढलेलं चित्र आपल्याला नंतर बघायला मिळणार आहे. ते आहे स्केच बोर्डने आणि आता ते आहेत बोलावा विठ्ठल. मीनाताईंनी सांगितलं 10 मिनिटं तरी त्यांच्याकडे आपण ते गाणं त्यांचं 7.5 ते 8 मिनिटाचं आहे. आणि दुसरे मोठे चित्रकार श्याम मेस्त्री म्हणजे आपण जे पंढरपूर वारी दर्शनाला गेलो होतो तर बसमध्ये एक चित्र लावलं होतं, सगळ्यांनी प्रत्यक्ष पण बघितलं असेल, व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते श्यामरावनी काढलं होतं. मग मीनाताईंच्या डोक्यात ही संकल्पना आली की आपली चित्रकार स्टेजवर येऊन चित्र काढायचं आहे. तर हा बोर्ड आहे तो तुम्हाला चित्र काढताना दिसणार नाही, कारण चित्रकारावर एक थोडा प्रेशर येतो. परंतु त्याचं शूटिंग विकास पाटील मागून करणार आहे आणि हे चित्र काढून झालं की आपण ते चित्र सगळ्यांना दाखवणार आहोत आणि ते दाखवल्यानंतर आपली हे चित्र शामरावनी बनवलेलं बसमधलं चित्र आणि प्रभू साधेने काढलेलं 3 मिनिट 47 सेकंदातलं स्केच पोर्ट्रेट हे तिन्ही आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये असणार आहे. नमस्कार सगळ्यांना. हा जो अनोखा प्रयोग आहे मी हा पहिल्यांदाच करतोय आणि ही मला संधी दिलासामुळे मिळाली, त्यामुळे त्यांचे आभार आहे. थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, कारण एरवी आपण करतो त्यावेळेला भरपूर वेळ घेतो. आता हे मला 10-15 मिनिटाचंच पोर्ट्रेट करायचं आहे, त्यामुळे थोडंफार प्रमाणात चुकू शकतं, पण तुम्ही समजून घ्या. प्रयत्न करतो मी 10 मिनिटात करण्याचा आणि दिसेलच आपल्याला. धन्यवाद. घरी जेव्हा हे चित्र काढतात, आज प्रफुल्ल सानेच्या सौभाग्यवती इथे नाहीये, तुम्ही उभे राहा जरा, शैला मेस्त्री श्यामरावांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी. अहो काय सांगणार, 1.5 महिना झाला एकच चित्र घेऊन बसतो. हे श्यामराव, श्यामराव एवढी इंट्रोडक्शन पुरेशी आहे. टाइम स्टार्ट नाउ राईट. फक्त असं आपलं टाइम ऐका असं म्हणायचं असतं, त्याच्याने जरा स्फूर्ती येते आणि म्हणून आपण म्हणतोय आणि
एक आगळा वेगळा हा आपण अनोखा कार्यक्रम करतो आहोत. तर नंतर आपण सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करणार आहोत, पण आधी पण करावं आणि त्याच्यासाठी खूप मेहनत Thank you.
Thank you.
Thank you.
धन्यवाद पुन्हा सगळ्यांना एकदा.
आपण आम्हाला आम्ही जे सांगतो त्याला सगळ्याला आपण हो म्हणता आणि सगळं पूर्ण करता, त्याच्याबद्दल तुमचे आभार आहेत खरं सांगायचं म्हणजे. आणि असाच आमच्यावर विश्वास कायम ठेवा, कायम आपल्याला चांगले चांगले अनुभव देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. प्रफुल्ल साने, माधुरी ताई एल्हापूरकर आणि श्यामराव साने साहेब या तिकडे बाजूला, हा बस तिथे थांबा. माधुरी ताई जा, साने तुम्ही पुढे, माधुरी ताई जवळ जा, जा थांबा. हा हे पण धरा, हे पण धरा. हा ठीक आहे, श्यामराव या. श्यामराव या तुम्ही, आम्हाला माहितीये तुमचं चित्र आहे ते, आम्ही तुम्हाला विकास तुम्ही एकदम समोर समोर. त्याच्यानंतर आपली दिंडी असणार आहे. एक दोन मिनिट आपल्याला सगळ्यांनी द्यायची आहे, हे थोडासा आपल्याला हा स्टेज रिकामा करायचा आहे. आणि त्याच्या आधी जे दिंडीमध्ये आहेत त्यांनी आम्ही सांगितले तेव्हा आपल्या नेहमीच्या जागेवर आपलं जसं ठरलं होतं, आपण जशी दिंडीची प्रॅक्टिस केली होती त्याप्रमाणे तिथे जाऊन उभं राहायचंय. त्याच्या आधी थोडंसं आपण बोलूया. आता आपण तरण हलक्या अनुभवातून आता अद्भुत जगात परतलो आहोत. आषाढाचा उत्सव कधी संपतच नाही, मग घराघरातून सगळीकडे आई वर्ग आहार करायला सुरुवात करतो. पुढे सातव्यांच्या लग्नातून खमंग तळातून आषाढ पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या अंगांगात भरतो. चवीचा खाणा त्याला देव देणं त्याप्रमाणे या महिन्यामध्ये अगदी सगळ्या जणा सगळ्या प्रकारची तळणं घरामध्ये केली जातात आनंदाने. सगळे जण आपल्याला ते एक काय म्हणतात त्याला, ते फॉरेन कंट्री मध्ये जसं असतं नाही का की कॉफी ही प्यायलाच पाहिजे, तसं आमच्याकडे आषाढ सुरू झाला की भजी तळलीच गेली पाहिजे आणि ती खाल्लीच पाहिजे. तसंच ह्या महिन्यामध्ये सगळ्याच महाराष्ट्राचं उभ्या महाराष्ट्राचं दैवत असलेला आपला विठ्ठल आणि रखुमाई, विठोबा आणि रखुमाई हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आपले. आणि त्याची ती आषाढी एकादशी जे अगदी आपल्याकडे लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण ते आषाढी एकादशी आनंदाने करत असतात. ती आषाढी एकादशी आहे यावर्षी पुन्हा आपल्या विरंगुळा दिलासा विरंगुळाने पंढरीची वारी आपण केली सगळ्या जणांनी. अतिशय खूप छान तरल असा अनुभव तिथे घडतो आपल्याला, तो घेऊन आलो आहोत आपण. तर आता ज्यांना हा अनुभव प्रत्यक्षपणे मिळू शकला नाही अशांसाठी आता आम्ही पुन्हा तो तुम्हाला अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठोबा तर आपल्याकडे आता प्रसन्न झालेलेच आहेत, आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. स्टेजची तयारी झाली की सांगा. तर ज्यांनी वारीमध्ये भाग घेतलाय त्यांनी एक एक करून आपल्या जागेवर जाऊन उभं राहा. Thank you.
Thank you.
त्यांना कराणी द्या ना, म्हणा ना, म्हणा कोण आपण सर्वांनी हा अनुभव घेतला असेल, त्याबद्दल आमच्या वारकऱ्यांचं अभिनंदन करा.